कोरोना या विषाणूने पूर्ण जगभरात थैमान घातलेलं आहे. या कोरोनाच्या काळात मनात आलेले भाव शब्दात मांडण्याचा मी सुचिता चव्हाण प्रयत्न करत आहे. कोण हा कोरोना आला आणि घड्याळावर पळणारी माणसं जागीच थांबली. कधी कधी निसर्गही माणसाला चांगलाच धडा शिकून जातो. तंत्रज्ञान विकसित करता करता माणसाचा रोबोट झालाय. माणसातला माणूस हरवत चाललाय. शेवटी निसर्गाने आपलं चक्र फिरवलं व तंत्रज्ञानालाही हतबल केलं. नक्की काय झालं? अचानक आलेल्या या वादळामुळे कुणी काय कमावलं आणि कुणी काय गमावलं? या सगळ्यात निसर्गाने आपला समतोल साधला. प्रदूषण, घाण, वाहनांचा कर्कश आवाज, धावणारी माणसं, या सगळ्यांना काही काळ का होईना लगाम बसला. रस्ते ओस पडले. इतका शुकशुकाट जो कधीच नव्हता तो अनुभवायला मिळाला. वन्य प्राण्यांनाही मुक्ताचार मिळाला. घराच्या उभारीसाठी व आयुष्यभर सुख कमवण्यासाठी माणसे रोज घराबाहेर पडतात. आता त्याच घराचा खऱ्या अर्थाने प्रत्येक जण उपभोग घेत आहे. आपल्या मुलांना समजून घेत परिवारासोबत वेळ घालवत आहे. या मुलांकडे खरंच पाहाव किती आनंद व समाधान झळकत आहे. ज्यांना आपण रोज सोडून निघून जातो का, तर त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी. पण मनात विचार येतो की आपण त्यांचे बालपण तर ओरबाडत नाही ना. या लॉकडाऊनमुळे खरा परिणाम झाला तो रोजंदारी करणाऱ्या मजुरावर. त्याच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आलीये. कुठेतरी भीती निर्माण झालीये भविष्यात येणाऱ्या रोजगारीची, कारण आर्थिक सुव्यवस्था कोलमाडलीये. शेतकऱ्याचे पीक निघूनही विकण्याची बंदी, रणरणत्या उन्हात होणारे पिकाचे नुकसान अवर्णनीय आहे. यात जीव वाचवण्यासाठी घरात बसणे योग्यच, पण पोटाची खळगी सारखं हात धुऊन व गरम पाणी पिऊन कशी भरेल? निसर्गाचे लेकरं आपण, पण हा वार निसर्गानेच दिला. आज वेळ आलीये ती फक्त वाट बघण्याची. घड्याळ तर चालू आहे, पण रस्त्यावरच्या वाटा बंद आहे. श्वास चालू आहे, पण जगणे स्तब्ध झाले आहे. जो मरतोय त्याला चार खांदे मिळणं कठीण झालंय. काय केलं, काय मिळालं आणि काय गमावलं याचं गणित मांडणं जमेन असं झालंय. सध्या फक्त कोरोना कसा रोखता येईल आणि या काळ्या ढगाची पडलेली छाया जाऊन आशेचा सोनेरी किरण कधी उगवेल याचीच प्रतीक्षा आपण करू शकतो. धन्यवाद.